आज आम्हाला 70 वर्षापूर्वी लाईट नव्हते, आम्ही काळोखात राहत होतो. आज जंगलामध्ये राहतोय, फार जनावरांची भीती आणि आम्ही अंधारात राहत होतो. त्याच्यामुळं आज मनोहर भोईर म्हणून आम्हा निवडून आल्यापासून आमदार म्हणून त्यांनी सगळी आम्हाला झोपड्यांची सोय, सगळी म्हणजे लाईटची सोय आणि सुद्धा समाज मंदिरसुद्धा आम्हाला बांधून दिला, म्हणून आम्ही त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. कारण आम्ही आमदार मनोहर भोईर यांच्या आम्ही सतत पाठीशी राहू, अशाच आमच्या सोया होऊ द्या.